इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टडी अबाउट व्हाट इज मीन बाय ॲनिमल हजबंड्री, ज्याच्यामध्ये आपण ॲनिमल ब्रीडिंग बघितलं, ज्याच्यामध्ये ब्रीड म्हणजे काय, इंटरब्रीडिंग म्हणजे काय, आउटब्रीडिंग म्हणजे काय, त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक कशी वापरली जाते, नंतर मल्टी एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक काय असते, हे आपण सगळं मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. नाउ इन अ टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट डेअरी फार्म मॅनेजमेंट. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टडी केलं ॲनिमल ब्रीडिंग, हे ए होतं, आणि दुसरा जो टाईप आहे तो डेअरी फार्म मॅनेजमेंट, ते ॲनिमल हजबंड्रीमधला. आता डेअरी फार्म मॅनेजमेंट म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की जेवढं पण डेअरी फार्म म्हणजे डेअरीशी रिलेटेड आहे, जसं की मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट, हे सगळे ह्याच्याशी रिलेटेड असतात. मग आता डेअरी इंडस्ट्रीज जर कन्सिडर केल्या, दे इन्वॉल्व्स प्रोडक्शन. बघा, दे इन्वॉल्व्स प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आता डेअरी इंडस्ट्रीज ज्या काय असतात, तर त्या काय करतात, तर प्रोडक्शन म्हणजे मिल्कचं तयार करतात, त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते आणि मिल्कचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, आणि प्लस त्याच्याबरोबर मिल्क प्रोडक्ट पण डिस्ट्रीब्यूट केले जाऊ शकतात. आता मिल्क जर कन्सिडर केलं तर हे व्हॅल्युएबल फूडस्टप आहे आणि पूर्ण युनिव्हर्समध्ये ह्युमन बीइंग येतात. म्हणजे तुम्ही जर बघाल तर असा कुठलाच ह्युमन बीइंगचा पडणार नाही की मिल्कचं कन्झप्शन म्हणजे मिल्क घेत नाही. म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड युनिव्हर्सली मिल्क वापरलं जातं, एवढं महत्त्वाचं मिल्क आहे. आता मिल्क ईल्ड जर कन्सिडर केलं तर मेनली डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ ब्रीड्स इन द फार्म. मिल्कचं जे उत्पन्न आहे ते कशावरती डिपेंड असतं, की कोणत्या क्वालिटीचं ब्रीड तो फार्मर वापरतो आहे त्याच्यावरून मिल्कचं उत्पन्न डिपेंड असतं. मग सिलेक्शन ऑफ गुड ब्रीड्स हॅविंग हाय इल्डिंग पोटेन्शियल अंडर द क्लायमॅटिक कंडिशन ऑफ इनहेबिटिंग एरिया, त्यानंतर डिसीज रेझिस्टंट इज द बेसिक रिक्वायरमेंट. बघा, आता बेसिक रिक्वायरमेंट काय आहे डेअरी फार्म मॅनेजमेंटची, तर गुड ब्रीड हवा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये इनहेबिटिंग एरिया असले पाहिजेत कंडिशन, त्यानंतर डिसीज रेझिस्टंट ते ब्रीड असलं पाहिजे. हे सगळं बेसिक रिक्वायरमेंट आहे चांगलं मिल्क प्रोडक्शन होण्यासाठी. आता इंडिया जर कन्सिडर केली तर इंडियामध्ये काऊ आणि बफेलो मेनली डेअरी फार्म्समध्ये वापरले जातात, हे आपल्याला माहिती. मग त्यामध्ये ह्या व्हरायटीज लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या आहेत, त्यामध्ये सहिवाल, सिंधी, गीर, हे सगळे इंडियन ब्रीड्स आहेत काऊचे, हे लक्षात ठेवा. कारण काही वेळेस MCQ ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो किंवा एक मार्काला नावं विचारली जातात, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. सहिवाल, सिंधी, गीर हे इंडियन ब्रीड्स आहेत काऊचे, आणि जर्सी, ब्राऊन, स्विस, होलस्टेन हे एक्झॉटिक ब्रीड आहेत, म्हणजे आउट ऑफ इंडिया जे वापरले जातात किंवा बाहेरून पण ते इंडियामध्ये आणले जातात. नावं लक्षात ठेवा, जर्सी, ब्राऊन, स्विस, होलस्टेन हे सगळे एक्झॉटिक ब्रीड आहेत. मग काही वेळेस एक मार्काला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव एनी टू एक्झाम्पल्स ऑफ इंडियन ब्रीड्स, किंवा गिव एनी टू एक्झाम्पल्स ऑफ एक्झॉटिक ब्रीड्स, किंवा MCQ पण ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे ही ब्रीड व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर हे असे ब्रीड्स आहेत जे की डेअरी फार्मिंगमध्ये वापरले जातात. मग त्यामध्ये बफेलो जर कन्सिडर केली तर बफेलोज आर रेस्ट्रिक्टेड टू सम पार्ट ऑफ द एशियन ओनली. आता जे बफेलोची व्हरायटी आहे ती फक्त काही पार्ट्समध्येच एशियाच्या वापरली जाते, बऱ्याच ठिकाणी काऊची व्हरायटी वापरली जाते फॉर द मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आता इंडिया जर कन्सिडर केलं तर 6 ब्रीड्स ऑकर, इंडियामध्ये 6 ब्रीड्स हे सापडले जातात. मग त्यामध्ये कोणते कोणते आहेत बघा, जफराबादी एक आहे, मेहसाणा, मुरा, नागपुरी, नीली, सुराती, हे सगळे काय आहेत तर गुड मिल्क प्रोड्युसर्स आहेत. म्हणजे हे एवढ्या सगळ्या व्हरायटी जर कन्सिडर केल्या तर ह्या जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं मिल्क प्रोड्यूस करतात. मग त्यामध्ये कॅटल जर कन्सिडर केले, दे हॅव टू बी वेल लुक्ड आफ्टर. आता जे काय कॅटल तुम्ही घेत आहे किंवा फार्मर यूज करतात, तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, त्याची क्वालिटी क्वांटिटी फॉडरची कशी आहे ती प्रॉपर रेशोमध्ये दिली पाहिजे. फॉडर म्हणजे जे काय तुम्ही खाद्य त्याला पुरवताय ते चांगल्या क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं असलं पाहिजे. भरपूर क्वांटिटी असेल तरच ते चांगल्या प्रकारे दूध तयार करणार किंवा जास्त अमाऊंटमध्ये मिल्क प्रोड्यूस करतील. आता त्यामध्ये मग त्यांना काय दिलं जातं खायला, तर सिलेज दिलं जातं. सिलेज मेड फ्रॉम द लेग्युम्स अँड ग्रासेस, मेस, जवार, जे की गुड फीड म्हणून वापरलं जातं. आता सिलेज म्हणजे काय, तर हे ग्रास किंवा जवार, बाजरा, मेस, लेग्युम्स म्हणजे कडधान्य आहेत, डाळी आहेत, त्याच्यापासून हे बनवलं जातं. सिलेज म्हणजे काय, तर हे ग्रीन प्लांट्स किंवा ग्रास कट करतात आणि ते स्टोअर करून ठेवलं जातं ड्राय न करता,
त्याला सिरेज म्हटलं जातं आणि हे ॲज अ गुड फीड म्हणजे चांगलं खाद्य म्हणून पुरवलं जातं कॅटल्सला, जेणेकरून ते चांगलं मिल्क प्रोडक्ट प्रोड्यूस करतील. आता सिलेज इज द सप्लिमेंटेड विथ ऑइल. आता सिलेजबरोबरच काय दिलं जातं तर ऑइल केक्स दिले जातात, मिनरल्स दिले जातात, विटामिन्स दिले जातात आणि सॉल्ट दिलं जातं. आता ऑइल केक्स म्हणजे काय, तर ऑइल केक्स कसे बनवतात बघा, ज्या सीड्स असतात मग त्या सोयाबीनच्या असतील किंवा अजून दुसऱ्या कुठल्या असतील, तर त्या क्रश केल्या जातात म्हणजे पूर्ण चुरवडल्या जातात, त्यातून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि जो राहिलेला रेसिड्यू आहे शिल्लक राहिलेला, तर त्याच्यापासून ऑइल केक्स तयार केले जातात आणि हे ऑइल केक मग त्या कॅटलला खाद्य म्हणून पुरवलं जातं, जेणेकरून त्यांना चांगलं प्रोटीन मिळेल आणि चांगल्या प्रकारे ते मिल्क प्रोड्यूस करतील. त्यानंतर सप्लिमेंटरी त्यांना मिनरल, विटामिन, सॉल्ट हे सुद्धा प्रोड्यूस केलं दिलं जातं, जेणेकरून चांगलं उत्पन्न ते देतील. आता हे झालं खाद्याबद्दल, पण क्लिनलीनेस आणि हायजीनसुद्धा कॅटलचा महत्त्वाचा आहे. आता जो कोण हँडलर आहे म्हणजे जे कोण त्याच्याकडे बघतायत, जे कोण कॅटल फार्मिंग करतायत, तर त्यांचंसुद्धा क्लिनलीनेस आणि हायजीन हा महत्त्वाचा असतो. इवन मिल्किंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट ऑफ मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे कशाप्रकारे तुम्ही मिल्क काढताय किंवा ते स्टोअर करून ठेवताय किंवा ते ट्रान्सपोर्ट कसं करताय. आता काही वेळेस बघा, जर प्रॉपर स्टोरेज केलं नाही म्हणजे मिल्क तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं मिळलं आहे, भरपूर मिळलं आहे, पण ते व्यवस्थित स्टोरेज जर करून ठेवलं नाही तर ते दूध नासण्याची शक्यता असते, मग त्याच्यामुळे पण नुकसान होऊ शकतं बऱ्याच फार्मरचं. मग हे सगळं बरोबर म्हणजे प्रॉपर त्यांना फीड देण्याबरोबरच क्लिनलीनेस, हायजीन आणि स्टोरेज हे सुद्धा महत्त्वाचं आहे. इवन ट्रान्सपोर्ट ऑफ मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट पण महत्त्वाचे आहेत. बघा, काही वेळेस तुम्ही बघितलं असेल की अख्ख्या ट्रकच्या ट्रक दुधाचे पालते होतात, मग हे ट्रान्सपोर्टेशनसुद्धा महत्त्वाचं आहे, जेणेकरून हे नुकसान होणार नाही. आता रिसेंट इयर जर कन्सिडर केले तर मच ऑफ दिस प्रोसेसेस आर मेकनाइज व्हाईल रिड्यूस द चान्सेस ऑफ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द प्रोडक्ट. आता काही प्रोसेसेस जर कन्सिडर केल्या तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्याच्याशी येत नव्हता. अँड द शेड मस्ट बी क्लीन डेली. आता त्यातलं जे शेड आहे म्हणजे जिथं ज्या ठिकाणी ते व्हरायटीज ब्रीडच्या ठेवलेल्या आहेत म्हणजे स्कॅटल ठेवलेले आहेत, तर ते प्रत्येक दिवशी व्यवस्थित साफ केलं पाहिजे. त्यानंतर ते स्पेशियस म्हणजे भरपूर जागा असणार असलं पाहिजे, एकदम दाटीवाटीत त्यांना ठेवलं नाही पाहिजे जे कोण कॅटल्स आहेत त्यांना. त्यानंतर पूर्णपणे फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड केली पाहिजे, फीडिंगसाठी, वॉटरिंगसाठी, लाईटिंगसाठी, एवढी सगळी काळजी ही फार्म मॅनेजमेंटमध्ये घेतली जाते. त्यानंतर मिल्क प्रोसेसिंग, मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन पण महत्त्वाचा रोल प्ले करतात डेअरी इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे मिल्कवरती प्रोसेजन करणे, त्याची मार्केटिंग करणे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे हे सुद्धा डेअरी इंडस्ट्रीचा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर व्हरायटी ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. आता मिल्कपासून पण वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात, जसं की कर्ड आहे, क्रीम आहे, बटर आहे, घी आहे, किंवा कंडेन्स्ड मिल्क आहे. कंडेन्स्ड मिल्क म्हणजे मिल्कची थिकनेस वाढवली जाते आणि ते स्वीट बनवलं जातं, त्याला कंडेन्स्ड मिल्क म्हटलं जातं. किंवा खवा आहे. आता ऑलरेडी तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट माहिती असतील, तुम्ही डे टू डे लाईफमध्ये हे सगळे यूज केले असतील किंवा करता. चीज आहे. हे सगळे एक्स्ट्रा मिल्क आणि काही डिमांडवरून मिल्कच्या तयार केले जातात आणि त्याचबरोबर ॲडिशनल इन्कम पण त्याच्यापासून काय होते तर मिळते. इवन अजून ॲडिशनल इन्कम कशापासून मिळते, तर कॅटल फार्मपासून काउडंग किंवा मॅन्युअर, फ्युल केक किंवा गोबर गॅस हे सगळे कुकिंग किंवा लाईटनिंगसाठी वापरले जातात. म्हणजे एक ॲडिशनल इन्कमसुद्धा ह्याच्यापासून मिळतं. आता काउडंग, काउडंग म्हणजेच शेण जर कन्सिडर केलं किंवा मॅन्युअर जर कन्सिडर केलं, म्हणजे ॲनिमल डंक ज्याला म्हटलं जातं, म्हणजे वेस्ट मटेरियल काऊचं थोडक्यात, किंवा फ्युएल केक्स किंवा गोबर गॅस जर कन्सिडर केले, फ्युएल केक्स म्हणजे गौऱ्या, हे सगळे कुकिंग किंवा लाईटनिंग पर्पसेससाठी वापरले जातात. म्हणजे एवढं महत्त्वाचं काऊज आणि बफेलोज आहेत इंडियामध्ये पण आणि आउट ऑफ इंडियामध्ये पण. मग अशा प्रकारे जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल, म्हणजे तुमचा क्लिनलीनेस चांगला असेल, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज चांगल्या प्रोव्हाइड केल्या, चांगल्या प्रकारचे ब्रीड वापरले, तर जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बघा, विचार करा, हा सुद्धा एक बिझनेस आहे जेणे तुम्ही प्रॉफिट कमवू शकता किंवा इन्कम मिळू तुम्हाला शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट. आता पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट जर कन्सिडर केलं तर पोल्ट्री इन्क्लूड्स नंबर ऑफ बर्ड स्पीसीज. आता वेगवेगळ्या बर्ड स्पीसीज येतात मग त्यामध्ये. मग मोस्टली इंडियामध्ये जी बर्ड स्पीसीज वापरली जाते ती चिकन आहे, आता हे तुम्हाला माहितीच असेल. पण बाहेरच्या देशामध्ये डक्स, टर्की, फाऊल्स हे सुद्धा डोमेस्टिकेटेड क्षमतेचं केलं जातं.
एग आणि मीठसाठी. म्हणजे आत्ता आपण भारतामध्ये जरी डक किंवा टर्की खात नसलं, तरी बाकीच्या देशामध्ये डक टर्की ॲज अ मीठ किंवा त्यांची अंडीसुद्धा वापरली जातात. पण इंडियामध्ये चिकनच पोल्ट्री फार्मिंगसाठी यूज केलं जातं. आता अलाइड प्रोफेशन जर कन्सिडर केलं, अलाइड प्रोफेशन म्हणजे काय, तर असं प्रोफेशन ज्याच्यामध्ये हेल्थ केअर घेतली जाते अदर दॅन मेडिसिन आणि नर्सिंग. म्हणजे मेडिसिन आणि नर्सिंग सोडून घेणारी काळजी, त्याला म्हटलं जातं अलाइड प्रोफेशन. मग त्याच्यामध्ये काय काय येतं, तर प्रोसेसिंग ऑफ एग आणि मीट येतं, मार्केटिंग ऑफ पोल्ट्री प्रोडक्ट येतं, किंवा कंपाऊंडिंग अँड सेल ऑफ पोल्ट्री फीड येतं, त्यानंतर पोल्ट्री इक्विपमेंट, फार्मास्युटिकल्स, फीड ॲडिटिव्स. फीड ॲडिटिव्स म्हणजे असे प्रोडक्ट जे ॲनिमलसाठी फीडिंगसाठी दिले जातात, जे की न्यूट्रिटिव्ह असतात, किंवा त्याच्यामुळे क्वालिटी इन्क्रीज होते ॲनिमल्सची फीडिंगची, किंवा सॉरी ॲनिमलची क्वालिटी इन्क्रीज होते. मग ती एक प्रोडक्शनमध्ये असेल किंवा अजून दुसरी असेल, त्याला फीड ॲडिटिव्स म्हटलं जातं. म्हणजे अलाइड प्रोफेशन जर कन्सिडर केलं, म्हणजे असं प्रोफेशन जे हेल्थ केअर घेतं किंवा काळजी घेतं, मग त्यामध्ये हे सगळे पोल्ट्री प्रोडक्ट किंवा पोल्ट्री फीड, पोल्ट्री इक्विपमेंट हे सगळे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे नुसते पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट जर कन्सिडर केलं, तर फक्त चिकन सांभाळणे किंवा ह्या बर्डच्या स्पीसीज सांभाळणे एवढाच बिझनेस होत नाही, तर त्याचबरोबर तुम्ही वेगळासुद्धा बिझनेस करू शकता. मग पोल्ट्रीचे प्रोडक्ट तुम्ही विकू शकता, किंवा पोल्ट्री फीड किंवा पोल्ट्री इक्विपमेंट जे काही लागतात, किंवा पोल्ट्रीसाठी जे काही फार्मास्युटिकल्स लागतात, फीड ॲडिटिव्ह असतात, तर हे सुद्धा तुम्ही मार्केटिंग करून विकू शकता. आता पोल्ट्रीबद्दल आपण बोलते म्हटल्यावरती, पोल्ट्री जर कन्सिडर केलं, तर सिलेक्शन ऑफ प्रॉपर अँड डिसीज फ्री ब्रीड त्याच्यामध्ये वापरलं जातं. आता जे काही तुम्ही ब्रीड वापरणार आहे, म्हणजे जे काही तुम्ही चिकन वापरणार आहे, ते कसं असलं पाहिजे, तर प्रॉपर असलं पाहिजे, डिसीज फ्री असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे, किंवा ज्या काही फार्म कंडिशन असतात त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत. मग त्यामध्ये वॉटर असलं पाहिजे भरपूर अमाऊंटमध्ये, हायजीन बघितलं पाहिजे, म्हणजे स्वच्छता असली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे हेल्थची. ह्या सगळ्या पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटमध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहेत आणि इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहेत. आणि त्याच्यावरून मग पोल्ट्री ब्रीड जर कन्सिडर केले, तर वेगवेगळ्या प्रकारचे पोल्ट्री ब्रीड्स हे वापरले जातात. मग त्यामध्ये कोणते कोणते बघा, एक आहे ती अमेरिकन ब्रीड. आता हे जे नावं लक्षात ठेवा, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही वेळेस एक मार्काला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा सी ई टीला पण ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, अमेरिकन ब्रीड कोणती आहे, एशियाटिक ब्रीड कोणती आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा, नावं लक्षात ठेवा. बघा, पोल्ट्री ब्रीड जर कन्सिडर केले, तर अमेरिकन ब्रीडमध्ये प्लायमॉथ रॉक, त्यानंतर न्यू हॅम्पस्पियर, रोड आयलँड रेड. आता ह्यांचे जर तुम्ही फोटोग्राफ गुगलवरती सर्च केले, तर तुम्हाला खूप सुंदर ह्या बर्डचे फोटोग्राफ मिळतील. बघा, आता इथं मी बर्ड शब्द का वापरते, तर हे सगळे हेन आहेत, पण मी बर्ड हा शब्द वापरला. बघा, प्लायमॉथ रॉक, त्यानंतर न्यू हॅम्पस्पियर, रोड आयलँड रेड, हे सगळे अमेरिकन ब्रीड्स आहेत. त्यानंतर एशियाटिक ब्रीड जर कन्सिडर केले, तर ब्राह्मा, कोकिन, लँगशॅन, हे सगळे एशियाटिक ब्रीड्स आहेत. आणि मेडिटेरियन ब्रीड जर कन्सिडर केले, आता मेडिटेरियन ब्रीड्स म्हणजे काय, तर असे ब्रीड्स जे इटालियन आणि स्पेनशी रिलेटेड असतात. मग ते कोणते कोणते, तर लेग हॉर्न आणि मायनॉर्का, हे दोन ब्रीड्स आहेत मेडिटेरियन ब्रीड्स. त्यानंतर इंग्लिश ब्रीड जर कन्सिडर केले, तर ऑस्ट्रॅलॉर्प ही एक इंग्लिश ब्रीड आहे. आणि इंडियन ब्रीड जर कन्सिडर केले, तर चित्तॅगॉंग, त्यानंतर असेल ब्रह्मा, कडकनाथ. आता मला वाटतं बऱ्याच जणांना कडकनाथ माहिती असेल. मग हे सगळे इंडियन ब्रीड्स आहेत जे की पोल्ट्रीमध्ये वापरले जातात. त्यानंतर लेगहॉर्न जर कन्सिडर केले, आता तुम्हाला माहिती असेल तर पोल्ट्रीमध्ये पण दोन प्रकार पडतात, दोन प्रकारचे बर्ड्स असतात. एक असतं ते लेयर जे अंड्यासाठी वापरलं जातं, आणि दुसरं असतं ते ब्रॉयलर जे की मांसासाठी किंवा मांसासाठी वापरलं जातं. असे दोन प्रकारच्या व्हरायटीज असतात. मग त्यामध्ये लेगहॉर्न जर कन्सिडर केली, तर ही व्हरायटी बेस्ट आहे ॲज अ लेअर, म्हणजे एकसाठी. किंवा प्लायमॉथ रॉक, रोड आयलँड रेड, असेल ब्रह्मा, कडकनाथ जर कन्सिडर केले, तर मोस्टली ते ब्रॉयलर म्हणून वापरले जातात, म्हणजेच फॉर मीट, म्हणजे खाण्यासाठी ते योग्य आहेत किंवा चांगले असतात. मग आता मॅनेजमेंटबद्दल जर पोल्ट्री फार्मिंगचा बोलला, तर मॅनेजमेंट ऑफ लेअर्स रिक्वायर्ड परचेसेस ऑफ हाय यिल्डिंग चिकन, वेल व्हेंटिलेटेड फार्म्स, भरपूर सारं व्हेंटिलेशन असलं पाहिजे, पुरेपूर हवा खेळती राहिली पाहिजे, त्यानंतर त्यांना प्रॉपर फीड दिलं पाहिजे, त्यानंतर त्यांचं डीपिकिंग केलं पाहिजे. डीपिकिंग म्हणजे काय, तर ते जे काही हेन असतात किंवा जे
कोंबड्या ठेवल्या जातात किंवा कुक्कुटपालन ज्याला आपण म्हणतो, तर ह्या कोंबड्या ज्या आहेत त्यांचं जे बीकचं वरचा लेअर आहे, बीक म्हणजे चोचेचा वरचा लेअर, तो काढला जातो जेणेकरून ते चोच मारून दुसऱ्या कुठल्या हेनला किंवा कोंबड्यांना इजा पोचवणार नाहीत, तर त्याला डी बेकिंग असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का बघा, एवढी सगळी काळजी घेतली जाते पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर त्यांच्यामध्ये लाईटनिंग आहे, वॉटरर असला पाहिजे, सॅनिटेशन, वॉटरर म्हणजे जे कोण पाणी प्रोव्हाइड करतं ते व्यवस्थित असले पाहिजेत, वेळेच्या वेळी पाणी दिलं पाहिजे, तिथं प्रॉपर सॅनिटायझन असलं, सॅनिटायझेशन केलं पाहिजे. त्यानंतर कूलिंग केलं पाहिजे. आता कूलिंग म्हणजे काय, तर त्याला असं म्हटलं जातं की रिमूविंग ॲनिमल्स फ्रॉम ए ग्रुप. काही ॲनिमल्स वेगळे काढले जातात ग्रुपपासून, जेणेकरून जे आपल्याला डिझायर्ड कॅरेक्टर हवेत किंवा नॉन डिझायर्ड कॅरेक्टर आहेत ते सेपरेट केले जातात, त्याला कूलिंग म्हटलं जातं. किंवा त्यांचं वॅक्सिनेशन आलं, म्हणजे प्रॉपर त्यांना वेळोवेळी इंजेक्शन देणे जेणेकरून त्यांना वेगवेगळे डिसिजेस होणार नाहीत. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ ब्रॉयलर्स रिक्वायर्ड. आता हे सगळं लेअरबद्दल झालं, मॅनेजमेंट ऑफ लेअरबद्दल. पण ब्रॉयलर जर कन्सिडर केले, म्हणजे तुम्ही फक्त कुक्कुटपालन जर ब्रॉयलरचं करत असाल तर त्यामध्ये सिलेक्शन ऑफ ब्रीड आलं, हाऊसिंग आलं, म्हणजे व्यवस्थित हाऊसिंग असलं पाहिजे, टेम्परेचर प्रॉपर तिथं मेंटेन केलं पाहिजे, व्हेंटिलेशन प्रॉपर असलं पाहिजे, लाईटनिंग, फ्लोअर स्पेस, ब्रॉयलर फीड, हे सगळं त्याशी रिलेटेड आहे. म्हणजे लेअर आणि ब्रॉयलर हे दोन्ही जर तुम्ही मॅनेजमेंट करायची असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणे हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर आता डिफरंट लाईटनिंग किंवा फ्लोअर फेस आणि ब्रॉयलर फीड जर कन्सिडर केले, तर त्यामध्ये मी सांगितलं की काही वेळेस डिसीज होऊ नाहीत म्हणून पण त्यांच्यामध्ये काळजी घेतली जाते. मग असे कोणते डिसीज आहेत ज्याला पोल्ट्री डिसीजेस म्हटलं जातं, जे की त्या बर्ड्सला म्हणजेच कोंबड्यांना होऊ शकतात? तर त्यामध्ये मोस्टली 5 टाईप्सचे डिसीज आहेत. कोणते कोणते बघा, सगळ्यात पहिला आहे व्हायरल डिसीज. आता व्हायरल डिसीज म्हणजे काय, तर त्यामध्ये जसं की राणीखेत, ब्रॉन्कायटिस, ॲव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजे रेड बर्ड फ्ल्यू, हे सगळे असे व्हायरल डिसीजेस आहेत जे एकदा एका जर कोंबडीला झाले तर दुसऱ्या पण कोंबडीला होऊ शकतात. आता तुम्ही मध्ये हा ऐकला असेल किंवा खूप वर्ष झाले त्याला, तर बर्ड फ्ल्यू हा इतका सिरियस डिसीज झाला होता जो की कोंबड्यांमधून ह्युमन बीइंग्सला पण तो इन्फेक्शन करत होता. हे तुम्हाला जरी माहीत असेल, तुमच्या आईवडिलांना माहीत असेल बघा, त्याला बर्ड फ्ल्यू म्हटलं जातं, म्हणजे कोंबड्यातून तो माणसांमध्ये येत होता. म्हणून मग काही जणांनी किंवा बऱ्याच जणांनी चिकन खाणं सोडून दिलं होतं ह्या बर्ड फ्ल्यूमुळे. ह्याला खूप वर्ष झाले ह्या गोष्टीला. आता हे जे जर सिम्पटम कन्सिडर केले, तर राणीखेत हा असा डिसीज आहे ज्याच्यामध्ये विंग्सचं ड्रॉपिंग होतं, म्हणजे त्या कोंबड्यांमध्ये विंग्स तुटून पडतात, हा एक डिसीज आहे किंवा सिम्पटम्स आहेत राणीखेतचे. त्यानंतर ब्रॉन्कायटिसमध्ये काय, तर त्यांना फीवर येऊ शकतो किंवा डायरिया होऊ शकतो, हे असे प्रकार होतात. त्यानंतर बर्ड फ्ल्यू जर कन्सिडर केला, तर बर्ड फ्ल्यूमध्ये सिम्पटम्स काय आहेत बघा, ज्यावेळेस ह्युमन बिंगला तो झाला, कफ, डायरिया, फीवर, हे सगळे सिम्पटम होते बर्ड फ्ल्यूचे, जे की त्या बर्ड्समध्ये पण दिसून येत होते. त्यानंतर बॅक्टेरियल डिसीजमध्ये काय काय येतं, तर मेनली इट इन्क्लूड्स प्ल्युररम, क्लोरे, कोलेरा, टायफॉइड, टीबी, जो की क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज आहे, एन्टरटिटीस, हे सगळे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. आता फंगल डिसीज जर कन्सिडर केलं, तर त्या कोंबड्यांना फंजायमुळे सुद्धा डिसीजेस होऊ शकतात, जसं की अस्परजिलोसिस, फॅवस, थ्रश, हे सगळे फंगल डिसीजेस आहेत जे की त्या कोंबड्यांमध्ये होऊ शकतात, किंवा त्यांच्या स्किनला ह्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो फंगल डिसीजेस झालं तर. त्यानंतर नेक्स्ट आहेत पॅरासायटिक डिसीज, ज्याच्यामध्ये लाईस इन्फेक्शन आहे, राऊंड वर्म आहे, सिकल वर्म इन्फेक्शन आहे. आता हे असे डिसीजेस झाल्यामुळे त्यांचा डायरेक्ट एक प्रोडक्शनवरती रिडक्शन होतं, म्हणजेच एक प्रोडक्शन जे आहे ते त्या कोंबड्यांमध्ये कमी होऊ शकतं, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये सिम्पटम्स पण दिसून येऊ शकतात. मग त्यांच्या फिदर्सला वेगवेगळे पॅचेस येतील किंवा फिदर्स गळून जातील, अशा प्रकारचे डिसीजेस हे कोंबड्यांमध्ये कॉमन आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोटोजोआ डिसीज. आता ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं, तर कोसिडियोसिस हा एक प्रोटोजोअल डिसीज आहे. आता हे जे सिम्पटम जर कन्सिडर केले, तर ह्याच्यामध्ये आत्ताच मी सांगितले की जे काही एकचं प्रोडक्शन आहे ते कमी होतं हा डिसीज झाल्यामुळे, आणि डिहायड्रेशन होऊ शकतं. आता हे तुम्ही म्हणसाल, मग हे पॅरासायटिक डिसीज, प्रोटोजोआ डिसीज, हे त्या कोंबड्यांना कसे होतात? तर साधं सोपं आहे, तुम्हाला माहिती असेल की मातीमध्ये
नेहमी कोंबड्या जाऊन खात असतात, बरोबर. आता हे जे प्रोटोजुआ आहेत किंवा पॅरासायटिक डिसीजेस आहेत, हे इन्फेक्ट करणारे जे वर्म्स आहेत किंवा बॅक्टेरिया असेल, फंगस असेल, तर हे सगळे मातीमध्येच सापडतात आणि ज्यावेळेस ते खातील त्यावेळेस ते त्यांच्या शरीरामध्ये शिरतील आणि त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस हे त्या बर्ड्सला होऊ शकतात, जे की मोस्ट कॉमन डिसीजेस आहेत, पोल्ट्री डिसीजेस ज्याला म्हटलं जातं. ह्याच्यावरती काही वेळेस शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. बघा, लक्षात आलं का? एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲपिकल्चर और बी कीपिंग. आता ॲपिकल्चर किंवा बी कीपिंग ज्याला म्हटलं जातं, ॲपिकल्चर म्हणजे काय? तर इट डील्स विथ अन आर्टिफिशियल रेअरिंग ऑफ हनीबीज टू ऑप्टेन ब्रे प्रोडक्ट. आता हनीबीजचं कल्चरिंग केलं जातं आर्टिफिशियली, म्हणजे आर्टिफिशियली हनीबीजला ठेवलं जातं जेणेकरून त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील, जसं की त्यामध्ये हनी आहे, वॅक्स आहे, पोलन्स आहेत, बी विनोम आहे. आता बी विनोम म्हणजे काय? तर पॉइजन प्रेझेंट इन स्टिंग. आता तुम्हाला माहिती असेल की मधमाशी चावल्यानंतर आपल्याला असं थोडीशी जळजळ करते किंवा आग होते, तर ही कशामुळे होते? तर त्यांच्या स्टिंगमध्ये जे पॉइजन प्रेझेंट असतं त्याला विनोम म्हटलेलं आहे. आता हे जे विनोम आहे ते काही थोडासा त्याचा मेडिसिनल यूज पण आहे किंवा मेडिसिनमध्ये त्याचा वापर केला जातो, त्याला बी विनोम म्हटलं जातं. म्हणजे हनीबीजपासून एवढे सगळे प्रोडक्ट ह्युमन हेल्थसाठी वापरले जातात, जसं की हनी, वॅक्स किंवा बी विनोम असेल किंवा बी ग्ल्यू असेल. आता बी ग्ल्यू जर कन्सिडर केलं तर हे कसं तयार केलं जातं, तर सलायवा आणि बी वॅक्स जो आहे, म्हणजे त्या हनीबीजमधला जो सलायवा आहे आणि बी वॅक्स आहे, तर हे जर मिक्सिंग ज्यावेळेस होतं त्यावेळेस बी ग्ल्यू तयार केला जातो. त्यानंतर रॉयल जेली आहे. आता ऑलरेडी मी तुम्हाला बघा, आठवते का पहिला चॅप्टर ज्यावेळेस झाला त्यावेळेस रॉयल जेलीबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. आता हे लेक्चर तुम्ही ऐकल्यानंतर रॉयल जेली म्हणजे काय हे तुम्ही मला सांगायचं आहे. म्हणजेच काय? तर हे सगळे पॉलिनेटिंग एजंट्स क्रॉप प्लांटसाठी वापरले जातात. म्हणजे ॲपिकल्चर जर कन्सिडर केलं तर हनीबीजचं आर्टिफिशियली तिथं रेअरिंग केलं जातं, त्यांना सांभाळलं जातं जेणेकरून एवढे सगळे प्रोडक्ट आपल्याला हनीबीजपासून मिळतील. आता हनीबीज जर कन्सिडर केल्या तर बी कीपिंग इज ॲन एशियन कॉटेज इंडस्ट्री. बी कीपिंग ही एक काय तर खूप पूर्वीपासून चालत आलेली कॉटेज इंडस्ट्री आहे. कॉटेज म्हणजे एक छोटीशी स्मॉल इंडस्ट्री ज्याला म्हटलं जातं. आता हनी इज अ फूड ऑफ हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अँड ऑल्सो फाइंड यूजेस इन अ इंडिजिनस सिस्टीम ऑफ द मेडिसिन. इंडिजिनस म्हणजेच आपले स्वदेशी सिस्टीम जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये मेडिसिनमध्ये सुद्धा हनीचा खूप सारा वापर होतो. इवन आयुर्वेदांमध्ये पण हनीला खूप मोठं स्थान आहे, मधाला खूप मोठं स्थान आहे, कारण त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जर बघितली तर खूप जास्त आहे. असं म्हटलं जातं की दररोज जर मध घेतलं तर आपली जी बुद्धिमत्ता आहे ती पण वाढते आणि प्लस त्याच्यामधून फॅट जे आहेत तेसुद्धा कमी होतात, एवढं महत्त्वाचं हनी आहे. इवन आयुर्वेदामध्ये पण बघा किंवा बऱ्याचशा कॉस्मेटिकमध्ये, क्रीममध्ये सुद्धा हनी वापरलं जातं, इवन सोपमध्ये पण हनी वापरलं जातं, एवढ्या ठिकाणी हनीचा वापर केला जातो. आता हनी बी जर कन्सिडर केलं किंवा ॲपिकल्चर जर कन्सिडर केलं तर मोस्टली हनी बीजच्या 4 कॉमन स्पीसीज वापरल्या जातात इंडियामध्ये. आता ह्या कॉमन स्पीसीजचं नावं लक्षात ठेवा, ॲपिस डॉरसेटा, ज्याला रॉक बी किंवा वाईल्ड बी पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲपिस फ्लोरिया, ज्याला लिटिल बी पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲपिस मेलिफेरा, ज्याला युरोपियन बी म्हटलं जातं. आणि दुसरी आहे ॲपिस इंडिका. ॲपिस म्हणजेच हनी, हे लक्षात ठेवा. मग ॲपिस डॉरसेटा, ॲपिस फ्लोरिया, ॲपिस मेलिफेरा आणि ॲपिस इंडिका ह्या 4 स्पीसीज हनीबीजच्या लक्षात ठेवा, जे की मोस्ट कॉमनली इंडियामध्ये ॲपिकल्चरसाठी यूज केल्या जातात. ओके, आता हे कसं केलं जातं ॲपिकल्चर, हनीबीज कसं काढलं जातं, हनी कसं काढलं जातं, वॅक्स कसं काढलं जातं, हे डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.